सर्वपक्षीय प्रस्ताव असायला हवा. हा महाराष्ट्राचा इब्रदीज आहे आणि या राज्यातील लेखी सुनांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रशांत पारिचारक हे भाजपचे जे आमदार आहेत, त्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीबाबत केलेलं वक्तव्य अजूनही आम्हाला वेदना देत आहे. तशाच प्रकारचं वक्तव्य भाजपच्या आणखी एका आमदारांनी केलं. ही विकृती सत्ताधारी पक्षात जर वाढत असेल किंवा राजकारणामध्ये वाढत असेल तर अशा लोकांना विधिमंडळात संसदेमध्ये पाय ठेवण्याचा अधिकार नाही. कारण विधिमंडळाला आणि पार्लमेंटला आपण कायदेमंडळ म्हणतो, तिथे कायदा बनला जातो देशासाठी, राज्यासाठी, लोकांसाठी. आणि अशा ठिकाणी जर या विकृती असतील तर तुम्ही जनतेच्या हिताचे, महिलांचे रक्षण असेल, तुम्ही कोणते कायदे करणार? या महाराष्ट्राला एक परंपरा आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे. परस्त्रीच्या बाबतीमध्ये, सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीमध्ये जी भूमिका शिवरायाने घेतली त्याचा आम्ही अजूनही त्यांना लावून मुजरा करतो.